दरम्यान केंद्रातील मोदी सरकारच्या काही धोरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे केंद्र दिल्ली संदर्भात विधेयक नवीन वीज सुधारणा कायद्यासह धोरण आणि इतर मुद्द्यांच्या संदर्भात देत रोहित पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवलाय केंद्राकडून राज्याचे अधिकार मर्यादित केले जात असल्याचा दावा करत रोहित पवार यांनी मोदी सरकारच्या राज्यांसंदर्भातील धोरणाबाबत सविस्तर पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे दिलेलं आश्वासन पाळणं दूरच पण दिल्लीत विरोधी पक्षांचं सरकार आलं म्हणूनय त्या अधिकाऱ्यांवरही गदा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय त्याचबरोबर केंद्र सरकार सर्रास विकत असलेल्या कंपन्यांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे एखाद्या कुटुंबाच्या वाट्याला वडिलोपार्जित मालमत्ता येते त्या कुटुंबातील पुढची पिढी कर्तृत्व नसेल तर ती आपल्या संपत्तीत वाढ करते पण काही जण या संपत्तीत वाढ करण्याऐवजी वडिलोपार्जित संपत्ती विकून खर्च भागवत असेल तर ते त्या कुटुंबाच्या अधोगतीचं लक्षण असतं तो। असा टोलाही त्यांनी यावेळी मोदी सरकारला आहे